जाऊया राजापूर मधली परिस्थिती काय ते जाणून घ्यायला, कारण रत्नागिरी राजापूर मधील जनजीवन पावसामुळे पुन्हा एकदा विस्कळीत झालेलं बघायला मिळत आहे. रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील कोदवली आणि अर्जुना या नद्यांना पूर आलेला आहे. राजापूरच्या बाजारपेठेत पाणी शिरलं आहे, तर राजापूर मधल्या शिवाजी चौकात सध्या पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजापूरला पुराचा वेढा निर्माण झाला आहे. दुसऱ्यांदा राजापूरला पुराचा फटका बसलाय. पुढील 3 दिवस रेड अलर्ट असल्यानं मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे पावसाची संततधार अशीच सुरू राहिली तर पुराचा धोका अधिक वाढेल. जाणून घेऊया अधिक. आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्या संपर्कात आहेत. स्वप्नील, गेले 2 दिवसाआधी सुद्धा राजापूर मधली परिस्थिती असाच पुराचा वेढा पडल्यासारखी होती आणि आजही तेच चित्र आहे, काय अधिक सांगाल? सुवर्ण, आज सकाळपासून पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे राजापूर तालुक्यात ह्या पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय. आज पुन्हा एकदा कोदवली नदीने इशारा पातळीच्या वरती वाहते, संपूर्ण नदीला पूर आलाय. त्या पुराचं पाणी राजापूर शहरामध्ये घुसायला सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासूनच जवाहर चौक असेल किंवा तिथला आजूबाजूचा परिसर असेल या संपूर्ण भागामध्ये परिसर आहे. सलग दुसऱ्यांदा राजापूरच्या या शहराला पुराचा फटका बसतोय. एकंदरीत जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित भागामध्ये चिपळूण असेल, गुहागर असेल, संगमेश्वर असेल किंवा इतर जे भाग आहे उत्तर रत्नागिरी आहे, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने पुन्हा सक्रिय आहे आणि त्याच्यामुळे इतर ज्या प्रमुख नद्या आहेत या नद्या सुद्धा पुढील काळात जर पाऊस मुसळधार राहिला तर पूरसदृश्य परिस्थिती इथे निर्माण होऊ शकते. सुवर्ण, नक्की स्वप्नील धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. राजापुरातली ही परिस्थिती आहे. राजापुरामध्ये बाजारपेठेत पाणी शिरलेलं आहे आणि अक्षरशः पुराचा वेढा या राजापूरला बसलाय असं आपल्याला म्हणता येईल. गोदावरी आणि अर्जुना अशा दोन नद्या ज्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे हे पाणी वस्तीत सुद्धा शिरलेलं आहे, बाजारपेठेत सुद्धा पाणी शिरलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली मंडणगड तालुक्यामध्ये पुन्हा सकाळपासून पावसानं जोर धरलाय. मंडणगड तालुक्यातील बानकोट या खाडीपट्ट्यात, दापोली तालुक्यातील उन्हावरे आंजर्ले खाडीपट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क रहा असे आदेश दिले गेलेत. उन्हावरे, वावघर, भडवले या ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे 10 घरांची पडझड झालेली आहे. काही ठिकाणी रस्ता धुपून गेलेला आहे. खाडीचं पाणी घरात शिरलेलं आहे. उन्हवरे खाडीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. खाडी किनारपट्टीवर त्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी अधिक बोलूया. शिवाजी, दापोली मंडणगड या तालुक्यामधली काय परिस्थिती पावसामुळे? दापोली मंडणगड या दोन तालुक्यामध्ये आज सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या तालुक्यामधल्या सर्वच खाड्या आता धोक्याच्या पातळी त्यांनी ओलांडलेली आहे. दापोली तालुक्यामधली जी उनवरे खाडी आहे या उनवरे खाडीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खाडी किनारपट्टीवरच्या घरांना धोका निर्माण झालेला आहे. सकाळपासूनच काही घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे तर काही घरांची पडझड झालेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी घुसत असल्यामुळे इथल्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मंडणगड तालुक्यामधली बानकोट खाडी आहे, बानकोट खाडीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. महाप्रळ या परिसरामधल्या सर्वच खाडी किनारपट्टीवरच्या घरांना धोका निर्माण झालेला आहे, त्या लोकांना स्थलांतरित करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत, सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत. या भागामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लोकांच्या घरामध्ये पाणी घुसत असल्यामुळे त्यांच्या सामानाची नासधूस होते, अन्नधान्याची नासाडी होते. त्यामुळे आता कुठेतरी या जिल्ह्यामधला धोका वाढलेला आहे. एकीकडे राजापूरला पुराचा वेढा पुन्हा एकदा पडलेला आहे. सकाळपासूनच या राजापूर बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी घुसलेलं आहे. दुसरीकडे जगबुडी नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. जर का अशाच प्रकारचा पाऊस दिवसभर राहिला, रात्री सुद्धा पुन्हा एकदा रात्रभर पाऊस पडला तरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्या धोक्याची पातळी ओलांडतील आणि जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत होईल. आता जनजीवन जरी विस्कळीत झालं नसलं तरी काही जे खाडे आहेत, जयगड खाडी, बानकोट खाडी, आंजर्ले खाडी आणि उनवरे खाडी, या सगळ्याच खाड्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलाय. दुथडी भरून वाहत आहेत या सगळ्या खाड्या. खाडी किनारपट्टीवरच्या वस्तींना मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण झालेला आहे. आता कुठेतरी या जिल्ह्यामध्ये संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. ऑरेंज अलर्ट या जिल्ह्याला देण्यात आलेला आहे. 16 तारखेपर्यंत या जिल्ह्यातलं जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत होतंय की काय अशी सुद्धा भीती व्यक्त होते आहे.
नक्की शिवाजी, धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोक.